सोशल मीडियावर सध्या वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत मुलं पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असल्याचे मेसेज फिरत आहेत. त्याचमुळे पालक वर्गातून भीतीचं वातावरण पसरल्यामुळे मुलांना शाळेत पाठवताना पालक विचार करताना दिसत आहेत. त्याचबरोबर पत्रकारांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करून या संदर्भात विचारणा केली जात आहे. पण याबाबत ठोस माहिती कोणाकडे नसल्याने अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड सर यांच्याकडून जाणून घेतलेली खास माहिती. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक कामठेवाड. मागील 2 दिवसापासून अहमदपूर शहरामध्ये मला पण भरपूर फोन आले, सर लहान मुलाला पळून नेणारी टोळी आलेली आहे का. मी सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की मागील 2 दिवसापासून पोलीस स्टेशनला कोणती तक्रार पण आली नाही आणि आमच्याकडे कोणती माहिती पण प्राप्त नाही. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारची अफवा पसरून पालकामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये भय पसरू नये आणि अशा प्रकारची कोणतीही टोळी ॲक्टिवेट नाही आहे. आणि जर आपल्याला कोणाबद्दल काही संशय किंवा काही डाऊट आला असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आपल्याला पुढील कायदेशीर तजवीज करता येईल. त्यामुळं कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता निर्भीडपणे राहावे आणि काही संशयित वाटलं केलं तर पोलिसांना कळवावे. धन्यवाद.